हाय फ्रेंड्स, आई एम संगीता। वेलकम टू अवर चैनल सुभाष फूड्स। आज मैं तुम्हाला लहान मुलांची अतिशय आवडती आणि स्वीट अशी एक रेसिपी दाखवणार आहे, जेली, जी सगळ्याच बालवर्गांना आवडणारी रेसिपी। सो लेट स्टार्ट। आपल्याला जेली बनवण्यासाठी मी इथे एक बोल भरून हे अगर आहे ते एखाद्या वाण्याच्या दुकानामध्ये किंवा डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये अगदी इझिली उपलब्ध आहे। त्याच्या दोन शीट मी वापरलेले आहेत आणि त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत, जेणेकरून ते विरघळायला पटकन इझी होऊन जाईल। आणि आपल्याला जेली बनवण्यासाठी, स्वीटनेससाठी आपण साखर वापरणार आहोत। आपण ज्या जेली बनवणार आहेत त्या दोन फ्लेवरच्या आणि दोन कलरच्या बनवणार आहेत। एक आहे रोज जेली बनवणार आणि दुसरी खस जेली। आणि रोज जेली आहे ती पिंकिश असणार आहे, पिंक कलरची असणार आहे। खस जेली आहे ती ग्रीन कलरची असणार आहे। अतिशय अट्रॅक्टिव्ह अशा आपण ह्या जेली बनवणार आहोत। आणि आता आपण जेली बनवायला सुरुवात करूया। आपल्याला जेली बनवण्यासाठी मी इथे या छोट्या वाटीनी जवळजवळ 3 वाट्या मी पाणी घेणार आहे। आणि त्यामध्ये मी 8 चमचे साखर घालणार। आणि आता ही साखर आपण व्यवस्थित विरघळून घेऊ। आपण ही जी साखर आहे ती विरघळून घेऊया। आपल्याला या साखरेचा पाक वगैरे काही करायचं नाही, आपल्याला फक्त ही साखर विरघळून घ्यायची। साखर आहे ती जवळजवळ विरघळत आलेली आहे। आणि आता आपण हे अगर अगरचे हे पीसेस आहेत ते आपण यामध्ये ऍड करूया, जेणेकरून या गरम पाण्यामध्ये हे जे अगर अगरचे तुकडे आपण करून घेतलेले ते सुद्धा व्यवस्थित विरघळून जाते। आपण घातलेली जी साखर आहे ती विरघळलेली आणि हे अगर अगरचे जे आपण पीसेस टाकले होते ते सुद्धा अगदी व्यवस्थित मेल्ट झालेले आहेत। आणि आता आपण हे दोन पार्टेशन मध्ये डिवाइड करून घेऊया। हे लिक्विड आपण हे जे लिक्विड केलेलं आहे ते दोन्ही बोल मध्ये इक्वली काढून घेतलेलं आहे। आणि आता आपण यामध्ये रोज इमल्शन आहे तो आपण यामध्ये आता ऍड करूया। मस्त असा रोज इमल्शनचा छान असा सुगंध अगदी दरवळतोय। आणि हे आपण व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया। आणि हा आता खसचा जो इमल्शन आहे तो सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण हे। आता आपण हे 4 बोल्स घेतलेले आहेत त्यामध्ये हे जे रोजचं इमल्शनचं जे लिक्विड आहे किंवा जेलीचं आता हे लिक्विड तयार झालेलं आहे ते आपण आता काढून घेऊया। आता आपण हे खसचं जे लिक्विड बनवलेलं आहे ते सुद्धा आपण या बोलमध्ये काढून घेऊया। तुम्ही तुमच्याकडे असलेला कुठचाही मोल्ड किंवा छान अशी डेकोरेटिव्ह तुमच्याकडे जर का वाटी वगैरे असेल त्यामध्ये जर तुम्ही टाकलं तर त्याचा छान असा शेप तुम्हाला तुमच्या जेलीला मिळू शकतो। आता हे जे दोन आपण जेलीचे प्रकार बनवलेले आहेत ते आपण आता फ्रीजरमध्ये 20 मिनिटांसाठी फ्रीज करूया आणि
त्याच्या जेली छान पैकी सेट करून घेऊया. आता 20 मिनिटं झालेली आहेत आणि आपण फ्रीज मधून ह्या ज्या जेली आहेत त्या काढल्या आहेत आणि छान पैकी अगदी सेट झालेल्या आहेत आणि आता आपण त्या डिमोल्ड करून घेऊया. आपण या सुरीच्या साह्याने त्याच्या साईड सोडून घेऊया. आपण ह्या ज्या जेली आहेत त्या छान पैकी अशा काढून घ्यायच्या. आपली रोज आणि खस ह्या दोन प्रकारच्या जेली अतिशय उत्तम झालेल्या आहेत आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारची जेली तयार करायची आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवायचे. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक शेअर कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे माझे डेली अपडेट्स तुम्हाला नक्की मिळतील. थँक्यू.